शहर काँग्रेस सेवा दलाच्या यंग ब्रिगेडच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त रिकाब्या कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. निवडणुकांच्या अगोदर प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकणार असं आश्वासन दिलं होतं. परंतु हे आश्वासन फेल गेल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर कापडी पिशव्या घेऊन काही नागरिक काँग्रेसच्या वतीनं जाणार असल्याचं मत काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी वृत्तदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केलं. 2014 इलेक्शनला मागील इलेक्शनला जेव्हा यांनी लोकांना असे सांगण्यात आले की आम्ही 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटला टाकू, त्यानिमित्ताने आज सोलापूर शहर यंग ब्रिगेड काँग्रेसच्या वतीने आज मंगळवार सोलापूरचा बाजार भरतो. ह्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्यापारी इथं आलेला असतो. त्यानिमित्ताने आम्ही एक पिशवी तयार केलेली आहे. त्या पिशवीवर असं लिहिण्यात आलेलं आहे की गेल्या इलेक्शनमध्ये आपण दिलेल्या वचनाची पूर्तता करावे आणि आपल्या सोलापूर भारतातील जनतेला 15 लाख रुपयाची आमिष जे दाखवलेलं आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही येथे सर्वांना पिशव्याचं वाटप केलेली आहे, जेणेकरून ते 9 तारखेला मोदी साहेब येणार आहेत त्यांच्याकडे जाऊन 15 लाखाची मागणी करावी असं सर्वांना आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो. सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की 9 तारखेला मोदी साहेब येणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सोलापूरच्या प्रत्येक वार्डामध्ये पिशवीचं वाटप केले जाईल. आम्ही यंग ब्रिगेडतर्फे 50,000 पिशव्या छापण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांच्या नावावर त्यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आम्ही भरू असून त्यापर्यंत ही घोषणा आहे. ही घोषणा पिशव्या झाली की काय असं वाटू लागलं आहे. देशाचे पंतप्रधान कुठे बोलतात काय असं म्हणून आले, भिकू पंतप्रधान आहेत असं म्हणून आलेले आहेत. तर त्यांनी त्यांची घोषणा पूर्ण करावी. आता यंग ब्रिगेडच्या वतीनं अध्यक्ष सुधीर चाकोते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी बाजारात सगळ्या लोकांना आज मंगळवार बाजार आहे, त्या बाजारातील सर्व लोकांना त्या ठिकाणी पैसे आणण्यासाठी त्या ठिकाणी 15 लाख रुपयाची पिशवी त्या ठिकाणी देत आहेत. आम्ही सर्व सोलापूरकर एकदम अत्यंत आनंदी आहो, हर्षवायू आहे की मोदी साहेब इथे येत आहेत. आम्हाला वाटले की आमचे 15 लाख रुपये प्रत्येक नागरिकाला देण्यासाठी त्यांनी इथे येत आहेत. म्हणूनच यंग ब्रिगेडच्या वतीने आम्ही इथं आज बाजारात पिशव्या वाटपचा कार्यक्रम सुरू घेतलेला आहे आणि आम्ही नरेंद्र मोदी साहेब इथं आल्यावर 9 तारखेला सर्व सहकाऱ्यांना घेऊन इथं आम्ही पिशव्या त्यांना 15 लाख मागण्यासाठी आम्ही जाणार आहोत. मी माझ्या भाजप सहकार मित्रांना देखील सांगतो, त्यांना तर पैशाची गरज नाही आहे, तरी तुम्ही तिथं जवळ असतात मोदी साहेबांकडनं पैसे घेऊन सर्व इथं जे बेरोजगार आहेत, आत्महत्या करणारे शेतकरी आहेत, त्रस्त झालेले व्यापारी आहेत, त्यांना तुम्ही घेऊन द्या. याप्रसंगी शहराध्यक्ष प्रकाश वाले, विश्वनाथ चाकोते, पश्चिम महाराष्ट्र यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते, सिद्धाराम चाकोते, प्रवक्ते नागनाथ कदम, अंबादास गुत्तीकोंडा, चक्रपाणी गज्जम, नूर नालवार, श्रीकांत दासरी, बशीर शेख, संघमित्रा चौधरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.